ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कारदगा पूरग्रस्तांना हक्काची घरे मिळायलाच हवी म्हणून आमरण उपोषण। सत्ताधारी गटाबरोबर पूरग्रस्त उपोषणास सहभागी। जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुरामध्ये ज्यांची घरे पडून त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे अशांना या पूरग्रस्तांना घरे मंजूर होईनाशी झाली आहेत, तेव्हा या पूरग्रस्तांना हक्काची घरे मिळायलाच हवीत यासाठी कारदगा ग्रामपंचायत समोर ग्रामपंचायत सत्ताधारी गटाचे सदस्य व पूरग्रस्त लोकांनी आमरण उपोषणाला दिनांक 12 रोजीपासून सुरुवात केली आहे। प्रारंभी महात्मा गांधीजींच्या फोटोचं पूजन जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप उगळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून उपोषणाला सुरुवात करण्यात आली। तर या प्रसंगी आमच्या हक्काची घरे मिळायलाच हवी अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी काही पूरग्रस्तांचीही मनोगते व्यक्त केली। कारदगा ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप सिंह उगळे, आम्ही सर्व पंचायत मेंबर आणि या भागाचे जिल्हा पंचायत सदस्य आज कारदगाच्या ग्रामपंचायत समोर सर्वजण आमरण उपोषणाला बसलो आहोत। त्याचं कारण की 2 ते 3 दिवसाच्या अगोदर आम्ही तहसीलदार ऑफिस, जिल्हाधिकारी ऑफिस, एसी ऑफिस आणि सदलगा पीएसआय यांना आम्ही एक निवेदन देऊन आलो होतो की महापुरामध्ये ज्या लोकांची आमच्या गावामध्ये घरं पडली होती त्या लोकांच्या पडलेल्या घरांसंदर्भात जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये भरपूर हेरफार झाली होती आणि संबंधित या सर्वेला संबंधित इंजिनियर काळे हे सर्वे करताना त्यांनी कोणत्या निकषावरती सर्वे केला हे आम्हाला अजूनपर्यंत समजलं नव्हतं आणि त्यांनी पूर्णतः पडून सुद्धा यावर्षी महापुरामध्ये नुकसान झालेल्या घरांना रिजेक्ट असा शेरा दिला। पूर्णतः 100% पडून सुद्धा काही घरांना त्यांनी सी कॅटेगरीमध्ये टाकलं, त्यामुळे 100% घर पडून सुद्धा नुकसान झालेल्या लोकांना फक्त 50,000 रुपयाची भरपाई गव्हर्नमेंटकडून येणार होती। आमच्या गावातील झालेल्या सर्वेचा एक निषेध म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय तहसीलदार साहेब यांना वारंवार भेटून संबंधित आमच्या गावातील लोकांच्यावरती झालेला अन्याय दूर करावा यासाठी निवेदन देऊन आलो होतो, पण संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही, त्यामुळे नाईलाज असतो। आम्ही सर्व कारदगा ग्रामपंचायत सदस्य, आमच्या भागच्या जिल्हा पंचायत सदस्य तसेच गावातील विविध संघ संस्थांचे विविध मान्यवर सर्वजण आम्ही आमच्या गावातील लोकांना न्याय मिळावा यासाठी आज दिनांक शुक्रवारपासून आम्ही अमरण उपोषण बसलो आहोत। जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत, जोपर्यंत आमच्या गावातील झालेल्या सर्वेमध्ये होत नाही आणि जोपर्यंत आमच्या गावातील झालेल्या लोकांच्यावरील अन्याय दूर होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। आजपासून आतापासून आम्ही गावातील सर्व पंचायत मेंबर, जिल्हा पंचायत सदस्य सर्वजण अमरण उपोषणला बसतो आहोत आणि आमच्या उपोषणाचं स्वरूप हे आम्ही कोणीही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तोंडामध्ये अन्नाचा आणि एक थेंब पाण्याचं सुद्धा आम्ही घेणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही पंचायत समोरच आम्ही उपोषणला बसणार आहोत। याची दखल सरकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर आमच्या गावकऱ्यांच्यावरील झालेला अन्याय दूर करावा अशी मी त्यांना विनंती करतो। या उपोषण प्रसंगी उपाध्यक्ष रशिदा पटेल, राजू खिचडे, सुभाष ठकाणे, विनोद ढेंगे, नवधूत धनगर, राहुल रत्नाकर, किरण टाकळे, स्वाती कांबळे, मंगल डांगे, पद्मश्री अलंकार, बाळाबाई दळवाई, चंदू बुडके, तुकाराम घुणके यांच्यासह ग्रामस्थ आणि पूरग्रस्त उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी कारदगाहून रंगराव बन्ने।